आकाशवाणी औरंगाबाद जोशी ठळक बातम्या देत आहे ऑपरेशन गंगा अंतर्गत आज पहाटे नवी दिल्लीतल्या हिंडन विमानतळावर बुडापेस्टहून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एक विमान दाखल झालं असून यातून दोनशे दहा विद्यार्थी मायदेशी परतले आहेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं राष्ट्रीय आपत्ती निधीअंतर्गत गेल्या वर्षी झालेल्या भूस्खलनासाठी महाराष्ट्रासह पाच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निधी मंजूर झाला आहे यात महाराष्ट्राला तीनशे पंचावन्न कोटी रुपये मंजूर झाले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालच्या उच्चस्तरीय समितीनं ही मंजुरी दिली आहे त्यात महाराष्ट्रासह पाच राज्यांना एकूण एक हजार सहाशे ब्याऐंशी कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त मदत निधी मंजूर झाला आहे राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली यासाठी मंडळानं नऊ हजार सहाशे पस्तीस परीक्षा केंद्र निश्चित केली आहेत विज्ञान कला वाणिज्य किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आणि तांत्रिक विज्ञान या शाखांचे चौदा लाख पंच्याऐंशी हजार आठशे सव्वीस विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत राष्ट्रकुल संसदीय मंडळ या संस्थेचा दोन हजार सोळा सतरा वर्षासाठी सर्वोत्कृष्ट भाषण पुरस्कार काल आरोग्यमंत्री राजेश टोप यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला राष्ट्रकुल संसदीय मंडळ ही संस्था जागतिक पातळीवरच्या सर्व संसद आणि विधानसभा सदस्यांसाठी कार्यरत आहे राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी शेतातील पिकांची ई पिक पाहणी नोंद करता आलेली नाही त्यांच्यासाठी जमाबंदी आयुक्त कार्यालयानं नोंदणीची मुदत येत्या पंधरा मार्चपर्यंत वाढवून दिली आहे शेतकऱ्यांनी या मुदतीत ई पिक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे ही नोंदणी मोबाईलवरून करण्यात येत असल्यानं शेतकऱ्यांना तलाठ्याकडे जाण्याची गरज भासणार नाही भारत आणि श्रीलंका दरम्यान दोन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आजपासून मोहाली इथं सुरू झाला भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला संक्षिप्त बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद औरंगाबाद एआयआर न्यूज या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता